अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। धुळे येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी आपले शैक्षणिक प्रश्न घेऊन पालकमंत्र्यांकडे गेले असता पालकमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला। या घटनेच्या निषेधाचे निवेदन आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळ यांना देण्यात आले। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत असताना फक्त बघ्याची भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे। या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। खरतर आपल्याला लक्षात येईल की कोरोना सदृश स्थितीत सगळीकडे अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि अशा वेळेस विद्यार्थ्यांच्या हक्काचं शिक्षण असलेल्या या महाराष्ट्रात विद्यार्थ्यांवर या महाआघाडी सरकारचा जो अनमुष अत्याचार चालू आहे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं असेल की विद्यार्थ्यांना जे महाविकास आघाडीचे मंत्री सत्तार साहेब यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगरक्षकांनी जणू काही ते दरोडेखोर आहेत अशा आयुर्वाद मारहाण केली। खरं तर हे अत्यंत कृत्य निंदनीय आहे आणि हा सत्तेचा मास त्या आघाडी सरकारच्या मंत्र्यांना चढला आहे। यापूर्वी आव्हाड साहेबांनी असंच एका व्यक्तीला बंगल्यावर बोलवून मारहाण केली होती। सत्तार साहेबांच्या अंगरक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना जे फी सवलतीसाठी आग्रही होते त्यांचं खरं तर निवेदन घेऊन त्यांना शब्द देणं गरजेचं होता, तसं न करता अमानुष मारहाण झाली। त्या मारहाणीचा भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका हा जाहीर निषेध करतो आहे। महाराष्ट्राचे माजी जल संपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी ही आग्रह भूमिका घेतलेली आहे की खरं तर त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। आज त्यांनी अंगरक्षकाला निलंबित केलं, परंतु अंगरक्षकांनी त्यांना जी मारहाण विद्यार्थ्यांना केलेली आहे ती मारहाण त्यांच्या मनाने केलेली नसून ही अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून केलेली आहे। हे निंदनीय कृत्य आहे। खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। जे मोठमोठ्या गोष्टी करतात त्यांचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी त्यांना तात्काळ राजीनामा द्यायला सांगणं गरजेचं होतं, परंतु अद्यापर्यंत काही झालेलं नाही आहे। भारतीय जनता पार्टी या घटनेचा निषेध करतं। त्या संदर्भातलं निवेदन आज महाशय तहसीलदारांना मी दिलेलं आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।